बऱ्याच दिवसापासून आयुक्तांची भेट झाली नव्हती आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या प्रकारचे विषय प्रलंबित होते. त्यात काही सार्वजनिक स्वरूपाचे होते, काही वैयक्तिक स्वरूपाचे होते आणि या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स किंवा विनंतीपत्र देऊन त्याच्यावर त्यांनी आदेश दिलेले आहेत ती ती कामं करण्याच्या अनुषंगाने. आणि म्हणूनही तासदीड तास आज सविस्तर त्यांच्या बाबतीमध्ये बैठक झाली आणि जवळजवळ मला असं वाटतं एक 90% कामं तरी त्याच्यामधली मार्गी लागलेली. जी न होण्यासारखी कामं आहे ती नंतर त्याचा पाठपुरावा आम्ही करू. नाही, आता वेगवेगळ्या प्रकारची कामं मी तुम्हाला म्हटलं तसं की काही ठिकाणी आता जसा एक मोठा विषय आहे की गावठाणामधली जे सिवेज लाईन आहेत या सिवेज लाईन अतिशय खराब झाल्यात, खूप वर्षापूर्वी टाकलेल्या आहेत आणि त्याची कपॅसिटी कमी आहे आणि लोकांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे ते तुंबतात आणि त्याच्यातून जी दुर्गंधी होती त्याच्यामुळे ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर आम्ही त्यांना सांगितलं की एक एक करत बसण्यापेक्षा सबंध शहरामध्ये गावठाणामध्ये जिथे जिथे गरज आहे त्या सगळ्या ठिकाणच्या सिवेज लाईन तुम्ही ताबडतोब बदला, त्याची कपॅसिटी वाढवा. तर त्यांनी त्याच्यावर त्याच्या बाबतीमध्ये आदेशित केलेलं आहे. त्याच्यानंतर काही कामगारांच्या शिक्षकांचे प्रश्न होते. ठोक मानधनावर बरेच शिक्षक काम करतात, त्यांना 20,000 रुपये पगार मिळतो आणि काही ठिकाणी चपराशांना 30-35,000-40,000 पगार मिळतो. ही माणसं 10-10, 12-12 वर्ष काम करतात वेगवेगळ्या, म्हणजे मल्टीपर्पज वर्कर असतील, प्राथमिक शिक्षक ठोक मानधनावरचे असतील, माध्यमिक शिक्षक असतील. तर त्यांचं निवेदन आम्ही मंत्री महोदयांना दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना मानधन वाढवणं आणि कायम नोकरीमध्ये करणं या अनुषंगाने प्रस्ताव शासनाकडे ते लवकरच कमिशनर पाठवणार आहे, तो एक विषय त्याच्या बाबतीमध्ये होता. समान काम समान वेतनच्या बाबतीमध्ये काही लोकांना तो लागू झालेला नाही तर त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि समान काम समान वेतनची भूमिका त्यांची मला असं वाटतं सकारात्मक आहे, त्यामुळे तेही काम त्याच्या बाबतीमध्ये होईल असं मला वाटतं. त्यानंतर तुर्भ्यामध्ये वाचनालय चालू करणं, तुर्भ्यामध्ये छोटं प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करणं या संदर्भामध्ये त्यांनी जागेची पाहणी करण्याबाबत वॉर्ड ऑफिसरला आदेशित केलं आहे आणि जागा उपलब्ध असेल तर ताबडतोब ते आम्ही करू अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यानंतर बहुतेक गार्डनमध्ये जी खेळणी घेतली होती आपण त्याला बरीच वर्ष झाली आणि त्यामुळे खेळणी आता नादुरुस्त झाली किंवा त्रासदायक झाली, सगळ्या ठिकाणची जिथं जिथं गरज आहे अशा ठिकाणची सगळी खेळणी ताबडतोब बदलण्याबाबत आम्ही त्यांना विनंती केली होती. त्याच्याही बाबतीमध्ये त्यांनी मला वाटतं ताबडतोब निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आमचे समीर बागवान आहे, यांचे 2-3 त्यांच्या भागामधले अडचणीचे विषय होते जे राहिलेले, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांना विनंती केली आणि ती त्यांनी त्याच्यामध्ये मान्य केलेली. काही ठिकाणी समाज मंदिरं बांधणं किंवा नेरूळला एक शहीद स्मारक छोटंसं करणं याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, ती त्यांनी त्याच्यामध्ये मान्य केलेली आहे. असे अनेक विषय होते. मिलिंद सूर्यराव साहेबांचे सांडपाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठतं तो विषय होता. म्हणजे सबंध शहरामधल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या आमचे नगरसेवक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून एकत्रित करून सबंध शहरामधल्या लोकांच्या उपयोगी किंवा लोकांना त्रासदायक असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर सविस्तर या ठिकाणी चर्चा झालेली. नाही असं नाही आहे, तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेच्या महिला विंगनी सगळ्यात पहिल्यांदा मोर्चा हा नेरूळ पोलीस स्टेशनवर काढला होता आणि त्याच्यानंतरच या प्रकरणाला गती मिळालेली, त्यामुळे तुम्हाला तसं म्हणता येणार नाही बाकीच्यांनी नंतर त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. नाही मोर्चा मी सांगितलं ना, शिवसेनेच्या महिला विंगनेच पहिल्यांदा मोर्चा काढला आणि तिने त्या तिचा इंटरव्ह्यू जर आपण बघितला असेल तर तिने असं म्हटलं की शिवसेनेने मोर्चा काढला, मी त्यांची खूप आभारी आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.